हे सार्वजनिक क्षेत्रातील एका हॉस्पिटलचं अतिशय डेंजर पद्धतीनं डॅमेज झालेलं वायरिंग फिटिंग. खाली पहा, स्विचबोर्ड कसा फुटून उघडा पडला आहे. फिटिंगचा वरचा भाग बाजूला सरकला. वरून टेम्पररी वायरिंग, एकदम डेंजर डेंजर डेंजर. हे सगळं चालू स्थितीत असून केव्हाही या ठिकाणी काम करणाऱ्याला धोका पोचू शकतो. म्हणून हे जे वायरिंग आहे, हे सर्व जे IS कोड आहे संबंधित, त्याच्याप्रमाणे करायला पाहिजे, रेग्युलेशनप्रमाणे करायला पाहिजे. आणि पहिली प्रायॉरिटी सेफ्टी. म्हणून आजची खरी गरज कशी आहे, वेल डिसिप्लिन करून विथ फुल डेडिकेशननं काम करायला पाहिजे. आणि आपण जे काम करतो त्याच्यापासून कोणाला धोका तर पोचणार नाही ना, ही जाणीव पाहिजे. नुसतं ओबडधोबड केलं, फेकून दिलं, मोकळं झालं असं नको. आणि मला वाटतं काहीतरी पेंटिंग करताना हे डॅमेज झालं असावं, पण जेव्हाचं तेव्हा हे दुरुस्त केलं गेलं पाहिजे. असं डेंजर काम सर्व्हिसमध्ये ठेवू नये, ते अतिशय धोकादायक आहे. आणि कुठल्या ॲज पर CEA रेग्युलेशन 2010 रेग्युलेशन नंबर 12, इन्स्टॉलेशन ओनर मस्ट कीप देअर नेटवर्क हजारसरी टू द पब्लिक अँड वर्कर्स. थँक्यू. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब.